सध्या सगळीकडे लग्न समारंभाचा सीझन सुरू आहे. मोठ्या धूमधडाक्यात विवाह सोहळे पार पडत आहेत. मोशीत असाच एक अनोखा विवाह सोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडलाय. जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर चिंच आणि वडाचा एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडलाय. यातून वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आलाय. उन्हाची तीव्रता, वाढतं तापमान, झाडांची गरज, पावसाचं घटतं चाललेलं प्रमाण, अशा परिस्थितीत झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत हा उद्देश ठेवून भूगोल फाउंडेशन, संतनगर मित्रमंडळ, मोशी संतनगर महिला मंडळ, संतनगर ज्येष्ठ नागरिक संघ, भक्तिशक्ती संगम, संतनगर सामाजिक मंच, इंद्रायणी सेवा संघ, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. मोशी प्राधिकरण येथे आज हा विवाह सोहळा रंगलाय. लग्न जशी नवऱ्याची मिरवणूक काढली जाते त्याचप्रमाणे वडाची मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. वधू असलेल्या चिंचेच्या जाई जुई, चंपा, चमेली, शेवंती, गुलछडी, बिजली करवल्या होत्या. वधूवरांच्या मामाची भूमिका सुरेश साळुंके आणि प्रवीण तुपे यांनी वठवली आहे. सात मंगलाष्टिका घेत अतिशय पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडलाय. पर्यावरण दिनानिमित्त आपल्या परिसरामध्ये लग्न सोहळा, वृक्षांचा लग्न सोहळा साजरा करायचा आहे. त्यावेळेला खूप आनंद झाला आणि मला त्यात सहभागी होता येणार आहे. माझ्या मैत्रिणींसमवेत खूप खूप आनंद झाला. आम्ही सारखा विचार करून अगदी कसं तयारी करता येईल, काय तयार करता येईल, एकमेकींचा विचार घेऊन घेऊन पूर्ण काल दिवसभर तयारी केली. एकमेकींच्या संकल्पना एकत्र आणून आम्ही पूर्ण व्यवस्थित अशी तयारी केली. आजपर्यंत खूप विवाह सोहळे सोहळ्यानं हजेरी लावली, परंतु हा विवाह सोहळा अतिशय वेगळ्या पद्धतीचा विवाह सोहळा होता. ही सर्व पर्यावरण आज 5 जून पर्यावरण दिन त्यानिमित्त हा आमच्या आदरणीय विठ्ठल शेठ वाळून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला अतिशय खूप मोठ्या गर्दी जमली होती. एक असा आगळा वेगळा ऐतिहासिक वृक्ष विवाह सोहळा आज आमच्याकडे संपन्न झाला. सोहळा संपन्न करण्यामागे मागचं की पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे, लोकांमध्ये प्रबोधन झालं पाहिजे. प्रत्येक मनुष्यगणिक, प्रत्येक व्यक्तिगणिक प्रत्येकाने या कार्यात सहभागी झालं पाहिजे आणि प्रत्येकाने एक झाड लावा आणि जगवा अशा प्रकारचा संदेश आम्ही देणार होतो. यावेळी रोपटे देऊन पाहुण्यांचं स्वागत सुद्धा करण्यात आले. निसर्गमित्राची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.